सध्या राज्यात सण व उत्सवाचे दिवस सुरू आहे, त्यामुळे भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे। पण शहरात मात्र महामार्गावरच्या खड्ड्यांमुळे भक्तांमध्ये नाराजीचा सूर दिसून येत आहे। गणेशोत्सवात गणरायाचे याच जीवघेण्या खड्ड्यातून आगमन व विसर्जन झाले होते। आता नवरात्रोत्सवात सुद्धा देवी मातेचे याच खड्ड्यातून आगमन झाले आहे। सणासुदीच्या दिवसात देखील विभागाचा झोल कारभार समोर आल्याने जनतेत संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे। मागील महिन्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे वर्धा नदीला तीनदा पूर आला, त्यामुळे पुराचे पाणी रस्त्यावर आले। पावसाची सतत धार व पुराच्या पाण्यामुळे शहरातून जाणाऱ्या महामार्गाची पूर्ती वाट लागली आहे। तसे वर्धा नदीच्या पुलावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडून आहे। तेलंगणा राज्याकडे जाणाऱ्या दोन्ही महामार्गावर असंख्य खड्डे पडले आहे। दिवसागणिक हे खड्डे अपघाती ठरू पाहत आहे। आता तर भर रस्त्यावर उखडलेल्या गिट्टीचा सडा पडला आहे, त्यामुळे वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे। पण विभागाच्या अधिकाऱ्यांना खड्डे दुरुस्तीचा मुहूर्त मिळालेला नाही। सध्या शहरात उत्साहाचे वातावरण आहे। गणेशोत्सवानंतर नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे, त्यामुळे त्यानंतर दिवाळीचा प्रकाशमय सण येणार आहे। पण याच सणासुदीच्या दिवसात भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण विभागाचा ढिसाळपणा उघड झाला आहे। वर्धा नदीच्या पुलावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडून आहे। तसेच महामार्गात खड्डे पडून 2 महिने झाले असताना सुद्धा त्यांचे याकडे दुर्लक्ष होत आहे। या खड्डेमय महामार्गातून मार्ग काढताना प्रवाशांची दमछाक होत असल्याने त्यांच्यामध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे। विभागाच्या या बेजबाबदारपणामुळे अधिकाऱ्यांना जनतेच्या जीवाचे काहीही लेणे देणे नाही, असेच यातून स्पष्ट होत आहे। त्यातच लोकप्रतिनिधी सुद्धा गप्प बसले आहे, त्यामुळे जनता आक्रमक होत आहे। गणेशानंतर देवीचे सुद्धा खड्ड्यातून आगमन झाल्याने भाविकांमध्ये रोष व्यक्त करण्यात येत आहे। विभागाचा झोल कारभार जनतेच्या जीवाशी खेळणारा आहे, असा आरोप नागरिकांनी केला आहे। ते बल्लारच्या जोर मार्ग आहे, त्या मार्गावर असलेल्या वर्धा नदीवर अनेक खड्डे पडले आहेत। मागील 2 ते 2.5 महिन्यापासून ते खड्डे पडलेले आहेत आणि हे खड्डे एवढे जीवघेणे झाले आहेत की कोणत्याही क्षणी अपघात होऊन मोठी घटना घडू शकते। तर संबंधित विभाग मात्र याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करत आहे, त्यामुळे जनतेच्या जीवाची हा खेळ सुरू असल्यानं जनतेमध्ये मोठा रोष दिसून येत आहे। त्याच्यात संबंधित विभागाने त्वरित याकडे लक्ष देऊन खड्डे दुरुस्ती करावी अशा प्रकारची मागणी राजुरावासींनी केली।